नमस्कार. श्रीवल्लभ आयुर्वेदाश्रम व परिणीता वुमेन वेलनेस सेंटरमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. विविध आरोग्य समस्यांना समोर ठेवून, लक्षात घेऊन, मी विविध सल्ले जे रुग्णांना विविध व्याधींमध्ये उपयोगी पडतील असे या चॅनलवर देत असतो. त्यापैकी आज त्वचा विकार पावसाळ्याच्या कालावधीमध्ये, ऋतूमध्ये सध्या अनेक रुग्ण, अनेक तरुण शाळांमध्ये शिकत असलेले, हॉस्टेलवर राहत असणारे मुलं मुली किंवा अगदी मोठ्या वयातल्या व्यक्तीसुद्धा त्वचा विकाराने ग्रस्त असे झालेले, आणि मुख्यतः फंगल इन्फेक्शन्स, रिंगवर्म असोत किंवा अशी चकंदळं उठतात लोकांना, आणि मग ती एक तर काखेमध्ये किंवा जांघांमध्ये, पायाच्या बेचक्यांमध्ये अशी ती उठत असतात आणि प्रचंड खाज येते आणि खूप व्यक्तींना बेचैन होतं आणि कुठल्या कामामध्ये लक्ष लागत नाही, अगदी बेचैन झालेले असतात. त्वचा रोगतज्ञ त्याच्यासाठी विविध अँटीफंगल औषधं किंवा क्रीम्स किंवा पावडर्स हे देत असतात, पण गंमत अशी होते की वारंवार त्या प्रकारची औषधं खाऊनसुद्धा पुन्हा ते उद्भवत असल्यामुळे मग हे रुग्ण एक 6 महिने, वर्ष, 2 वर्ष अशी अँटीफंगल औषधं घेऊन झाली की मग आयुर्वेद तज्ज्ञांकडे, वैद्यांकडे, आमच्याकडे येतात आणि ऑलरेडी खूप कंटाळून गेलेले असतात. आणि मग त्यावेळेला काहीतरी वेगळा विचार बारकाव्याने सांगणं हे गरजेचं असतं, आणि म्हणून मी हा आजचा व्हिडिओ करतो आहे. जे लोक अशा त्वचा विकाराने ग्रस्त आहेत, मुख्यतः फंगल इन्फेक्शन्स, नायटा, गज करणं यांनी, कुठून तरी जाऊन ते कुठली तरी मलम वगैरे घेऊनसुद्धा लावत असतात, आग होते प्रचंड, मग त्या स्किनची जळून जाते स्किन. अनेक लोकांना संकोच असतो की हे असं त्वचा विकार झाला आहे आणि ते सांगायचं कसा कुणाला, किंवा मग झाकून ठेवतात ते. तर असं दुखणं झाकून ठेवणे, हेझिटेशन किंवा संकोच वाटणे असं गरजेचं नसून त्याच्यावरती मात करून ते बरं करणे आणि आत्मविश्वासाने पुन्हा बाहेर पडणे ही गोष्ट आवश्यक असते. अनेक लोक यामध्ये आत्मविश्वास सुद्धा गमावून बसतात. तर मला यामध्ये असं सांगायचं आहे की यामध्ये एक लोकल हायजीन खूप महत्त्वाचं आहे. बाह्यतः शुद्धी आणि आभ्यंतर शुद्धी ही आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे. बहिःपरिमार्जन आणि अंतःपरिमार्जन. तर यामध्ये बाह्य उपचारांमध्ये अनेक लोक आंघोळ झाल्यावरती जो टॉवेल अंग पुसण्यासाठी वापरतात तो धुवायला टाकत नाहीत, तसाच कॉटवर पडलेला असतो किंवा वाळत घालतात आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तो अंग पुसायला वापरतात. आता लक्षात घ्या की कितीही स्वच्छ आंघोळ केली तरी अंग ज्या वेळेला आपण पुसतो तेव्हा आपल्या डेड स्किन टिश्यूज ह्या या अंग पुसायच्या टॉवेलवरती जात असतात, आणि मग तो तसाच जर समजा पडून राहिला तर 24 तासांमध्ये पुन्हा त्याच्यावरती ते फंगस ग्रो होतं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा आपण तो तसाच खराब टॉवेल वापरला तर ते अंगावरती वाढणारच आहे तशा प्रकारची बुरशी. तर या प्रकारचं टॉवेल वापरणं नक्की टाळा. दुसरी गोष्ट, ह्या अशा प्रकारच्या फंगल इन्फेक्शनमुळे घामाला वास येतो खराब आणि मग त्या लोकांना कुठे बाहेर समाजामध्ये जाता येत नाही, अनेक लोक नाकं मुरडतात. मग तर हा टॉवेल वापरायचा, हा अशा प्रकारचा न धुता बंद करा. पावसाळ्याच्या दिवसामध्ये असं टॉवेल लगेच वाळतो असं नाही दुसऱ्या दिवसाला, त्यामुळे अगदी 2, 3, 4 टॉवेल सुद्धा वापरायला लागू शकतात की एक टॉवेल चौथ्या दिवशी वाळेल, पण असे 4 टॉवेलचं सेट बाळगा स्वतःसाठी आणि असं अंग पुसण्यासाठी टॉवेल. दुसरी गोष्ट, अंतर्वस्त्र. ही अंतर्वस्त्र कंपल्सरी स्वतःचे स्वतः धुवून टाकून डेटॉलच्या पाण्यामध्ये काढून ती स्वतः सुखी वाळवली गेली पाहिजेत. जे त्वचा विकाराने ग्रस्त आहेत अशा रुग्णांना मी सल्ला देतो की तुम्ही आठवड्याकाठी एकदा ते अशी स्वच्छता इस्त्री करून त्या अंतर्वस्त्रांना पूर्ण कोरडं करा, किंवा धुपवणे, एखाद्या निखारे घेऊन हळदीचा किंवा धुपाचा उदाचा असं धूर देणे हे सुद्धा ते स्पोर्स नष्ट करण्यासाठी फायदेशीर असतं. दुसरी गोष्ट म्हणजे महिनाभर झाल्यानंतर ते चक्क अंतर्वस्त्र टाकून देणे आणि नवीन अंतर्वस्त्र वापरणे की ज्याच्यामधून त्या स्पोर्ट्सची जी निर्मिती आहे आणि सप्लाय आहे तो त्यातला बंद पडेल. दुसरी गोष्ट म्हणजे हे झालं बाह्यशुद्धी. आंघोळीच्या वेळेला रोज साबण सारखासारखा रोज वापरतात तर ह्या त्वचेला सारखा साबण चांगला नसतो. आठवड्याकाठी एकदा किंवा दोनदा साबण वापरला ठीक आहे, बाकी वेळेला एखादं आयुर्वेदिक उटणं, चंदन म्हणा किंवा हळद म्हणा, सुगंधी द्रव्याने युक्त अशी सुंदर उटणी बाजारात मिळतात किंवा वैद्यांच्या सल्ल्याने आम्हीही उटणं बनवतो, त्यातलं काही उटणं आम्ही आमच्या पेशंटना देतो.
तर तशा प्रकारचं उठणं वापरणं ही एक गरजेची गोष्ट आहे. रोज साबणाचा वापर नको. दुसरी गोष्ट म्हणजे अनेक लोक जीन्सच्या पॅन्ट किंवा शर्ट हा आज वापरला की तसंच खुंटील टंगून ठेवतात आणि तो दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तशीच ती पॅन्ट किंवा शर्ट न धुता तो तसंच वापरतात. तर तसं करू नका. ज्या दिवशी जी पॅन्ट वापरली ती कंपल्सरी धुवायला टाका. भरपूर घाम येत असतो कमरेच्या वगैरे भागामध्ये आणि तो शोषला जात असतो पॅन्टमध्ये, तर ती पॅन्ट तशीच न वापरता धुवायला टाकणं हेच जास्त इष्ट आहे, कारण त्यामध्ये सुद्धा फंगस ग्रो होतं. आता हे झालं बाह्य शुद्धीमध्ये. पण आभ्यंतर शुद्धीमध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे की फंगस ज्याच्यावरती ग्रो होतं अशी गोष्ट म्हणजे साखर, कार्बोहायड्रेट्स किंवा चिखल. याच्यामुळे या प्रकारचा असा चिखल या दुधात उपांमुळे किंवा साखरेच्या पदार्थांमुळे गोड वस्तूंमुळे होत असतो. तर रक्तामध्ये अशी शुगर वाढू नये, अगदी डायबिटीस नसला तरी सुद्धा माणसाने अति शुगर खायची नाही आहे. तर ज्यामध्ये रक्तामध्ये असा क्लेद निर्माण होईल त्याच्यावर फंगस ग्रो होतं. त्यामुळे दूध तुपाचा अतिरिक्त वापर किंवा अतिरिक्त पाण्याचा वापर, उगाच फळांचे रस पिणे किंवा अनेक प्रकारच्या भाज्या असतात त्या माणसं नुसती उकडून खात असतात, किंवा दूध दही अन्य प्रकारच्या मिठाया यांचाही वापर लोकांचा पुष्कळ असतो, तर हे जरूर टाळायला पाहिजे. भात दुपारच्या जेवणात जेवायला हरकत नाही, रात्रीचा भात टाळावा. भाकरी पोळी अशा सुख्या गोष्टी खाव्यात. अनेक लोक आंघोळीनंतर पंख लावतात आणि अंग वाळवतात, तर तेही टाळणं आवश्यक आहे, कारण आंघोळ झाल्यानंतर जो घाम येतो तो चांगला स्वच्छ घाम येऊन जाणं ही आवश्यक गोष्ट आहे. एकाच्या ऐवजी दोन टॉवेल अंग पुसायला वापरायला लागले तरी चालतील, पण अशा प्रकारचा वारा घेऊन अंग वाळवणं सुद्धा चुकीचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आभ्यंतर शुद्धीमध्ये मी जसं खाद्यपदार्थ टाळा असं सांगतोय की जे त्वचा विकार करण्यासाठी कारणीभूत आहेत, तसं शरीरशुद्धीही आवश्यक आहे. आता हा पावसाळ्याचा ऋतू आहे, अनेक लोकांचं पोट साफ नसतं आणि हे पोट साफ नसल्यामुळे सुद्धा अनेक त्वचा विकार बळावतात, कारण त्यातली टॉक्झिन्स रक्तामध्ये शोषली जात असतात. तर सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे वैद्यांच्या सल्ल्याने काही काढ्यांचे आणि तेलांचे असे काही बस्ती घेऊन पोट साफ करणे, आणि जेवढं चांगलं पोट साफ असेल, डिटॉक्सिफिकेशन झालेलं असेल, तेवढं आपल्या त्वचेला अतिशय चांगलं वाटतं. आणि अशा प्रकारचे बस्ती चिकित्सा मी ही माझ्या रुग्णांना, त्वचा विकाराच्या रुग्णांना देत असतो. आणि काही प्रकारचे काढे औषधं आहेत की जे रक्तशुद्धी करतात, तर त्यांचाही वापर नक्की आपल्याकडे असावा. आणि काही भाज्या आहेत जसं की टाकळ्याची भाजी आहे किंवा भारंगीची भाजी आहे, पडवळ्याची भाजी आहे, कधीतरी कारल्याची भाजी, अशा प्रकारच्या कडू रसाच्या भाज्यांचा सुद्धा वापर आपल्या आहारामध्ये असणं गरजेचं आहे, जेणेकरून अतिरिक्त क्लेद शरीरामध्ये वाढणार नाही. तर आभ्यंतर शुद्धी बस्ती किंवा विरेचनाच्या माध्यमातून आणि बाह्योपचारामध्ये मी सांगितलेले उपाय हे गरजेचे आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे अनेक लोकांना कृमींचा त्रास असतो, तर हा कृमी विविध प्रकारचे असतात. त्याच्यामध्ये या कृमिघ्न औषधांची म्हणजे चिकित्सा करणे ही सुद्धा या फंगल इन्फेक्शन्समध्ये आवश्यक असते. तर अशा अनेक विध पैलूंना मी थोडा थोडा स्पर्श केलेला आहे आणि त्याचा उपयोग नक्कीच दर्शकांना वाचकांना होईल अशी मला आशा आहे. तेव्हा पुढील एखाद्या विषयाला घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.